बंगळी हो लाईन लाईट आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ इथंच आहे बरं का. तर आत्ता लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओला सबस्क्राईब करा आणि ही घंटी दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ. 18 पगड जातीचे भक्त विठ्ठलाचे आहेत. खरं म्हणजे मला वाटतं विठ्ठल हा एक समाजवादी देव आहे, कारण त्याच्याकडे कुठलाच जातीभेद नाही आहे. गरीब श्रीमंत उच्च नीच अशा सगळ्या प्रकारचे लोक या विठ्ठलाचे भक्त आहेत. अनेक भक्तांची नावं इथे सांगता येतील, पण त्याच्यात आणखीन एक महत्त्वाचा भक्त होता, तो म्हणजे सावतामाळी. शेती करून हा पोट भरायचा. सोलापूरजवळच्या एका छोट्या गावामध्ये हा राहत होता. स्वतः अशिक्षित पण अभंग रचना करायचा. याच्या या रचना काशीबा गुरव नाचव्या एका माणसाने लिहून ठेवल्यात. त्या केवळ 35 का 37 आहेत, पण त्यासुद्धा इतक्या सुंदर आहेत की त्यातनंसुद्धा भक्तिरस ओतप्रोत भरलेला आहे. एकदा या सावतामाळ्याच्या शेतामध्ये गव्हाचं खूप मोठ्या प्रमाणात पीक झालं आणि नेमके त्यावेळेस पंढरीला जाणारे काही वारकरी त्या गावातून जात होते. सावतामाळ्याला असं वाटलं की या वारकऱ्यांना आपण जेवण द्यावं आणि म्हणून त्यांनी त्या वारकऱ्यांना त्या दिवशी आपल्या घरी भोजन दिलं. मात्र हे वारकरी काही फारसे खुश जेवण केल्यानंतर त्याला दिसले नाहीत. त्यांनी त्याचं कारण विचारलं. त्यावर ते म्हणाले की तुमच्याकडे एवढं मोठं आमाप पीक आलेलं आहे, पण यंदा आमच्याकडे दुष्काळ आहे. त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटतंय की आज आम्ही खातोय, पण उद्या घरी गेल्यानंतर काय. सावतामाळी अर्थातच विठ्ठलाचा भक्त त्याला कणव दाटून आले आणि त्यांनी आपल्या बायकोला विचारलं की आपल्याकडे यावर्षी जे काही गहू पिकले आहेत ते आपण या वारकऱ्यांना द्यावेत का. त्याची बायको थोडी विचारी होती. ती म्हणाली अहो यंदा जर आपण सगळे गहू यांना देऊन टाकले तर आपण खायचं काय. यावर खूप सुंदर उत्तर सावतामाळ्याने दिलं. सावतामाळी असं म्हणाला की हे बघ, जर निर्जीव जमिनीमध्ये एक दाणा आपण पेरला तर विठ्ठल त्याचे शेकडो लाखो दाणे आपल्याला देतं. मग सजीव जीवांच्या पोटामध्ये जर आपण हे दाणे घातले तर आपल्याला तो का नाही देणार. त्याचं हे उत्तर ऐकल्यानंतर त्यांच्या पत्नीला सुद्धा पडलं की नाही, आपण हे सगळे यांना देऊन टाकायला हवं. आणि म्हणून मग त्यांनी आलेल्या सगळ्या वारकऱ्यांना जेवढं काय होतं ते गहू देऊन टाकले. गावातल्या लोकांनी मोठं आश्चर्य व्यक्त केलं, हसले, त्याला नावं ठेवली. पण या सावतामाळ्यांनी त्याकडे काही लक्ष दिलं नाही, ते देऊन टाकलं आणि उद्या खायला काय अशी परिस्थिती घरामध्ये निर्माण झाली. हा बिचारा दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतात गेला. शेत करायला त्यांनी घेतलं, पण पेरायला काही धान्य नव्हतं. गावातल्या लोकांकडे गेल्यानंतर कोणीच त्याला काही दिलं नाही. एका माणसाने कुचेष्टेनी एक भोपळा दिला ज्याच्या बिया अतित्य विषारी होत्या आणि ते कोणीही खाऊ शकत नव्हतं. सावतामाळ्यांनी भक्तीने तो भोपळा पेरला. अवघं शेत त्या भोपळ्यांच्या पिकाने भरून गेलं आणि एक दिवस चला आपण याची भाजी करून बघूया असं म्हणून सावतामाळी तो भोपळा घेऊन घरी गेला. अत्यंत मोठे मोठे माणसाच्या उंची एवढे हे भोपळे होते. घरी गेल्यानंतर त्याने तो भोपळा चिरला. चिरला तर काय आश्चर्य, त्या भोपळ्यामधून शुद्ध असे गहू बाहेर पडले. सावतामाळ्याला मोठं आश्चर्य वाटलं की हे विठ्ठला, तूच आहेस सगळा करता करविता, तुलाच आपल्या भक्तांची काळजी. ही गोष्ट वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली आणि ते भोपळे चोरायला सुरुवात झाली. पण ज्यांनी ज्यांनी हा भोपळा चोरून नेला त्याला कोणालाही गहू मिळाले नाहीत, पण फक्त सावतामाळ्याला ते गहू मिळाले. ही आहे भक्ती आणि विठ्ठलाची प्रीती आपल्या भक्तावरची. प्रत्येक भक्तासाठी विठ्ठल धावून जातो, त्याच्या हाकेला ओ देतो आणि म्हणूनच दरवर्षी हजारो लाखो वारकरी पायी चालत या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपुरात जातात. प्रत्येक भक्ताला धावून जाणारा हा विठ्ठल अतिशय सुंदर या विठ्ठल भक्तीचं आणि विठ्ठलाच्या प्रीतीचं वर्णन करणारं यानंतरचं गीत कानडा राजा पंढरीचा. Ah
हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा विठ्ठल 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 विठ्ठल